मधुकर नारायण राव नरहरी राव आमुरे मुझे बोरगावकर तर्फे सुधा एक रुपया भेट होते पंढरी विठ्ठल पाटील भूर्बा राहणार मोजे बोरगावकर या सुद्धा सद्भक्ताकडून चालू या गणावरती खुश होऊन एक रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल माझी श्री गुरुमूर्ती भजन मंडळ मोजे धनच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुला दिगंबर सालेगाई पेटी मास्टर कांदळाची वाडी यांच्या या दोन्ही व्यक्तीकडून 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल श्री गुरुमूर्ती भजनी म्हणून त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. चिंतन करत असताना काया वाच्या मनो भावे मनातून भावातून आता बघा काही काही माणसं रोजाला लावल्यावर सुद्धा ज्याने रोज खरोखर काम करते इमानदारीनं त्याने रोज जरी कमी दिला आणि जास्त जरी दिला तर जेवढं काम करायचं तेवढं इमानपूर्वक करते आणि ज्याला तुम्ही एखाद्याला 50 रुपये आडाव सागाव जरी दिला तरी त्यांना अजिबात तुमचं कुठलंच जास्त काम करू शकणार. मग त्यासाठी ह्या भगवंताचं चिंतन करत असताना कायानं वाचेनं मनानं भावानं हे भाव मनामध्ये आमच्या पाहिजे की खरोखर बाबा ह्या जीवाचं माझ्या कुठं
हित झालं पाहिजे असं हामपणा या मनामध्ये येवाला तिथ्या भगवंताला प्राप्ती केल्याशिवाय मी सोडणार नाही एवढा मी पण ह्या जीवामध्ये येवा लागते आणि मी पण दुसरा एक मी पण जीवातला जावा लागते ह्या देहामधला तर ते मी पण आमच्या अंगाला झडल्याच्या नंतर ह्या जीवाचं अज्ञान रूपाचं स्वरूप जे आहे ते बाजूला जाऊन ज्ञान रूपाचं स्वरूप या जीवाला प्राप्त होते म्हणून म्हणले मरणाच्या आधी मरणी आला हवे तरीच पावावे मोक्ष ते स्वरूप पाहायचं असेल तर मरणाच्या आधी मरणी आला हवे तरीच पावावे मोक्ष मरणाच्या आधी जर मरण मरणाच्या आधी मरण बघायचं असेल तर आम्हाला कायन वाचन इकडी सगळी आम्हाला हे वाईट अवस्था सोडून टाकून त्या भगवंताच्या खरोखर भक्ती अवस्थेमध्ये जर आम्ही गेल्या तर आम्हाला मरणाच्या आधी मरण त्यालाच म्हटले नाहीतर काही काही जणांचा विचार असा असते मरणाच्या आधी मरून हवा मारायला शास्त्र कोणी झाडावर जाऊन फाशी घेईल ते सुद्धा मरण नव्हतं या भक्तीमध्ये या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये तलीन झाला आपला देह आपला जीव त्या भगवंताच्या पायावर उगाळून हे कठीण वासना काढीले तव दिवे चंदना अंगी मरमुनी लावी सज्जना बैसव गुरुमूर्ती पूजेना इतकं ह्या जीवाला जडावं लागते तर भगवंत प्राप्ती होऊ शकतो अशा मला परमार्थ सोपा हे फार अवघड नाही म्हणून मला सांगा Thank you.